नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचा विषय आहे मित्रांनो, जे की थंबनेलवर पाहिल्याप्रमाणे अंकगणित, बुद्धिमत्ता आणि भूमिती या विषयाची तयारी कशी करावी, कोणते टॉपिक अति महत्त्वाचे आहेत ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जर तत्पूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। तलाठीवरती, आरोग्यवरती, जिल्हा परिषद व इतर सरळ सेवेसाठी ज्यांना ऑनलाईन क्लास लावायचे असतील त्यांनी या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करावा, तुम्हाला डिटेल माहिती पाठवली जाईल ऑनलाईन क्लासबाबतची। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण तलाठीवरती किंवा इतर सरळ सेवा करत असतो त्यावेळेस प्लॅन करत नसतो, उगा अभ्यास करत राहतो आणि जेव्हा परीक्षा येते काहीतरी वेगळं विचारलं जातं, त्यातलं त्यात गणित, बुद्धिमत्ता, भूमिती या घटकासाठी कोणते टॉपिक अगोदर करणं गरजेचं आहे ते टॉपिक अगोदरच करा, त्यानंतर तुम्हाला दुसरे टॉपिक करणं गरजेचं आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, अंकगणिताचा जर विचार केला, अंकगणितामध्ये तुम्हाला साधारण अति महत्त्वाचे टॉप 10 टॉपिक मी तुम्हाला सांगणार आहे, ते टॉपिक तुम्हाला करणे आहे, त्याच्यावर प्रश्न विचारले जातातच। आणि ते टॉपिक बघा, पहिला टॉपिक असा आहे संख्याज्ञानवर किंवा संख्याज्ञानवर आधारित गणिते, संख्याज्ञानवर आधारित गणिते। आता बाकीचे सब टॉपिकचे मी नावं लेणार नाही पण सांगणार तुम्हाला। तर मित्रांनो, संख्याज्ञानवर आधारित गणिते असतात 1 ते 100 पर्यंतच्या अंकावरील, जे की त्रिकोणी संख्या, संयुक्त संख्या, सम संख्या, विषम संख्या किंवा तुम्हाला त्याच्यात विचारलं जातं मूळ संख्या या घटकावरील प्रश्न। आता लक्षात घ्या, संख्याज्ञानवरील 5ही टॉपिक तुम्हाला कम्प्लीट करायचे आहे। कोणते? त्रिकोणी संख्या, संयुक्त संख्या, सम संख्या, विषम संख्या, मूळ संख्या, या 5ही टॉपिकवर तुम्हाला वारंवार प्रश्न विचारला गेलेला आहे। कोणत्या परीक्षेमध्ये 1 प्रश्न, कोणत्या परीक्षेत 2 प्रश्न, कोणत्या परीक्षेत 5ही प्रश्न विचारले जातात, यासाठी तुमचं बेसिक ज्ञान जे की याच्यावर डिपेंड करतो आणि हा संख्याज्ञान टॉपिक तुमचा कम्प्लिटली बरोबर असला पाहिजे। काही विद्यार्थ्यांना अजूनपर्यंत कळत नाही की त्रिकोणी संख्या म्हणजे काय असतं, तर त्या त्रिकोणी संख्या म्हणजे काय असेल तर तुम्हाला ते पुस्तक उघडून पाहावं लागेल। पुस्तकाची लिस्ट पण सांगणार आहे कोणते पुस्तक वापरायचे व्हिडिओच्या शेवटी। तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, संख्याज्ञान झाला, त्यानंतर तुम्ही संख्याज्ञानमध्ये सरासरी या घटकावर हमखास प्रश्न विचारला जातो, त्यानंतर शेकडेवारी, शेकडेवारी, नफा तोटा, मागील पेपरचं विश्लेषण करून आपण हे टॉपिक काढलेले आहेत। निवडक पेपरचं विश्लेषण केलं आणि त्याच्यातील टॉपिक आहेत आणि आपण हे टॉपिक तुमच्यापर्यंत प्रेझेंट करतोय। नफा तोटा, गुणोत्तर प्रमाण, मित्रांनो काळ काम वेग व नळ टाकी, काळ काम वेग तर विचारला गेलाय किंवा नळ टाकी या घटकावर प्रश्न विचारला गेलेला आहे, नळ टाकी। त्यानंतर भागीदारी प्रमाण, भागीदारी प्रमाण जे की गुणोत्तर प्रमाण किंवा भागीदारी प्रमाण वारंवारच विचारले गेलेले आहेत लक्षात ठेवा। त्यानंतर चलन, चलन आणि रोमन अंक। मित्रांनो मागील परीक्षेमध्ये जर विचारात घेतलं तर तुम्हाला असे हे 10 टॉपिक साधारणपणे या घटकावर प्रश्न विचारले आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि राहिलेले शेवटी 2 टॉपिक जे की विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वाचे आहेत, जे बघा वयवारी, वयवारी या घटकावर तुम्हाला बुद्धिमत्ता टाईप पटीवरील प्रश्न सुद्धा विचारले जातात आणि याच घटकामध्ये वयवारी या टॉपिकवर अजून भरपूर सरळ व्याज, चक्रवाढ व्याज असे 2 आहेत बघा, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज या घटकावर तुमची साधारणपणे 10 प्रश्न डिपेंड असतात, जे की 25 पैकी आपण 10 प्रश्न या घटकावरील विचारले जातात। त्यासाठी तुम्हाला हे 10ही टॉपिक व्यवस्थितरित्या करणं गरजेचं आहे। ज्यांना शक्य नाही, ज्यांना वाटतं की आपल्याला गणित घेतल्यानंतर आपल्याला गणित जमत नाही, त्या विद्यार्थ्यांनी या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा। आपली नुकतीच नवीन बॅच बेसिक पासून चालू झालेली आहे, या बेसिक बॅचला तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता। त्यानंतरचा विषय आहे मित्रांनो भूमिती। बेसिकली विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, याच्यात आयात, वर्तुळ, त्रिकोण,
चौकोन या घटकावरील तुमचे नॉर्मल प्रश्न असतात आणि साधारण 5 प्रश्नापर्यंत हे प्रश्न विचारले जातात आणि पायथागोरसचा प्रमेय हे 5 टॉपिक करणं गरजेचं आहे. पायथागोरस प्रमेय या घटकावर तुम्हाला 5 टॉपिक करणं गरजेचं आहे आणि 5 प्रश्न तुमचे वारंवार विचारले जातातच. लक्षात घ्या या 5 टॉपिक तुम्हाला करणेच आहे. 5 टॉपिक ज्याचे व्यवस्थित असतील त्याला या परीक्षेमध्ये काही अडचण येणार नाही. लक्षात घ्या भूमितीच्या बाबतीत. आता राहिला बुद्धिमत्ता विषय. बुद्धिमत्ता या विषयासाठी कोणतं तुम्हाला काय वापरायचं आहे, किती टॉपिक करणं गरजेचं आहे, यातला महत्वाचा संख्या सिरीज म्हणजे संख्या मालिका, त्याच्याबरोबर अंक मालिका, असा कुठलाच पेपर नाही, अंक मालिका. सॉरी अक्षर मालिका म्हणा, संख्या अंक एकच, अक्षर मालिका असा कुठलाच प्रश्न नाही. या घटकावर साधारण तुमचे 5 प्रश्न डिपेंड करतात. तुमचे 5 प्रश्न डिपेंड करतात. हे घटक तुमचे आलेच पाहिजे. त्यानंतरचे शाब्दिक उदाहरणे कोणते कोणते दिले जातात बघा. त्यानंतर बैठक व्यवस्था, फिक्स क्वेश्चन, बैठक व्यवस्था, क्रमांक आणणे, कितवा क्रमांक आहे, दुसरा आहे, तिसरा आहे, किंवा एखादा कॅरम खेळायला एकमेकाची दिशा वगैरे ओळखणे. त्यानंतर दिशाज्ञान, तिसरा कालमापन, त्यानंतर आकृतीमापन आणि घड्याळ. आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला विचारलं जातं बैठक व्यवस्थेतले तुम्हाला कसे क्वेश्चन येतात ते परीक्षेमध्ये तुम्ही प्रश्नपत्रिकेमध्ये पाहू शकता. दिशाज्ञान, कालमापन, आकृतीमापन, घड्याळ, नातेसंबंध आणि वेन आकृत्या. आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचा टॉपिक असतो खूट प्रश्न, जे की विद्यार्थी मित्रांनो पुस्तकात पण नसतात पण आपल्याला लॉजिक लावून सोडवावे लागतात. असे कुट प्रश्न तुम्हाला साधारण 3-4 प्रश्न तरी विचारले जातात. आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, याचा एक असं करून 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि संख्या मालिकेवर तुमचे 2-3 क्वेश्चन, म्हणजे याचा 10-12 क्वेश्चन तुम्हाला, कमी जास्त 10-12 क्वेश्चन तुमचे या बुद्धिमत्ता या घटकावर अवलंबून असतात. लक्षात घ्या मित्रांनो MPSC चा मागचे 2 जर पेपर पाहिले, ग्रुप बी आणि ग्रुप सी जर पाहिले, तर अगोदर काय व्हायचं की बुद्धिमत्ता या घटकावर जास्त भर दिला जायचा, बुद्धिमत्ता घटकाचे जास्त प्रश्न विचारले जायचे. पण आताचे 2000 कोरोना नंतरच्या काही परीक्षा होत आहेत त्यांचं विश्लेषण करून बघा, पेपर काढून बघा मित्रांनो, मास्टरचं काही खोटं असेल तर पेपर काढून बघत चला. तर विद्यार्थी मित्रांनो आता 9 प्रश्न हे तुमचे अंकगणित या घटकावर आले होते, 9 प्रश्न अंकगणितावर आले होते आणि ग्रुप सी ला 10-12 प्रश्न अंकगणित या घटकावर आले होते. अंकगणित खूप महत्वाचं झाले, आता वेटेज अंकगणिताला येत आहे. अगदी सोपे प्रश्न होते, कशावर, शेकडेवारी विचारलं होतं, नपातोटा गुणोत्तर प्रमाण नळ टाकी, याच्यावर प्रश्न आलं होतं मित्रांनो. गट ब ला, गट ब आणि गट क ला सुद्धा याच घटकावर जास्तीत जास्त प्रश्न आलेले आहेत. त्यासाठी तुमचं गणित आता उत्तम दर्जाचं होणं गरजेचं आहे. तुम्हाला GS चा एखादा भाग जर जमत नसेल तर गणिताकडे वळणं गरजेचं आहे आणि त्या गणितातून ज्याला 5 मार्कापेक्षा जास्त मार्क पडले तेच विद्यार्थी पास होणार आहेत, लक्षात ठेवा. आता पुस्तकाचा जर विचार केला, अंकगणिताचे बाजारामध्ये पंढरीनाथ राणे सरांचं पुस्तक आहे आणि जे की तुम्ही या बैठक व्यवस्थेसाठी सुजित पवार सरांचं, त्यानंतर आपले ढवळे सर, त्यानंतर आपल्याला अनिल अंकलकी सरांचं सुद्धा पुस्तक वापरू शकता तुम्ही. अगोदर सिलेक्टिव्ह टॉपिक मी जे काही सांगितले ते टॉपिक अगोदर तुम्हाला जमले पाहिजेत. आणि विद्यार्थी मित्रांनो पहिला, दुसरा, तिसरा प्रकार करायचा नाही, एकूण प्रकार किती आहेत, सर्वच्या सर्व प्रकारावर काम करायचं. आणि सर्वच्या सर्व प्रकारावर कोणता टाईप कोणत्या परीक्षेला येईल सांगता येत नाही. तलाठी भरतीची लेवल सांगितलेली आहे, हे टॉपिक सर्वप्रथम करा. तुमचे 22+ मार्क कुठंच गेले नाहीत, लक्षात ठेवा.
हे टॉपिक तुम्ही प्लस मध्ये राहायचे आणि जर तुम्हाला हे लिहून घेणं शक्य नसेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. या स्क्रीनशॉटचा तुम्हाला परिपूर्ण अभ्यास करायचा आहे, लक्षात घ्या. आणि जर तुम्हाला शक्यच नसेल, अगदीच कच्चा असेल तर आपले ऑनलाइन क्लास चालू आहे. मी स्वतः तुम्हाला अंकगणित, बुद्धिमत्ता, भूमिती शिकवत असतो. त्यासाठी तुम्ही या नंबरवर व्हॉट्सअप करायचं आहे. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो. TCS पॅटर्ननुसार अभ्यासाला लागा आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये 100% यश मिळवा. थँक्यू, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.